हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला दिवाळी फराळातला दुसरा मेनू आहे पुडाची करंजी। चला तर मग पाहूया त्याचं साहित्य। सुकं खोबरं, रवा, तूप, वेलची पावडर, जायफळ, पिठी साखर आणि बदामाचे काप। आता आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेऊया। त्यामध्ये आपण रवा भाजून घेऊया। लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा। रवा भाजून झालेला आहे। आता आपण पुन्हा कढईमध्ये तूप गरम करून घेऊया 2 ते 3 चमचे आणि त्यामध्ये आता खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण भाजून झालेलं आहे, ते आपण मगाशी रवा भाजलेला त्यामध्ये घालून घेऊ। आता आपण तुपामध्ये बदामाचे तुकडे भाजून घेऊया थोडेसे। आपण आता बदामाचे तुकडे पण त्यामध्ये घातलेले आहे, त्याच्यावरून वेलची पावडर आणि जायफळ किसून घालूया। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये पिठी साखर घालून घेऊया। साखरेचं प्रमाण आपल्या मनावर आहे, जर जास्त गोड हवा असेल तर जास्त सुद्धा घालू शकतो साखर। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण करंजीला लागणारं साटा बनवून घेणार आहोत, त्याचं आपण साहित्य पाहूया। इथे आपण मैदा घेतलेला आहे, सारण, तूप, तेल, मीठ, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर। आता आपण एका भांड्यामध्ये 1 बाऊल कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालून घेऊया। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 1/4 चमचा तूप थोडं थोडं घालत राहायचं, बॅटर थोडं घट्टच बनवून घ्यायचं। आता करंजीला लागणारा साटा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी। आता आपण इथे 1 मोठा बाऊल मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ चवीनुसार, त्यामध्ये तेल गरम करून घालूया। तेल थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं। आता आपण त्या पिठाची 1 पोळी बनवून घेऊया। अशा प्रकारे अजून आपण 2 पोळ्या बनवून घेणार आहोत। आपल्याला 3 लेअरची करंजी बनवायची आहे, त्यासाठी आपण अजून 2 पोळ्या बनवून घेऊया। सेम आकाराच्याच बनवून घ्यायच्या। आपल्या 3 पोळ्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण करंजी बनवायला सुरू करूया। इथे आपण मगाशी घेतलेलं साटा आहे, ते लावून घेणार आहोत ह्या लेअरला, 1 लेअरला। अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पोळीला सुद्धा साटा लावून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे स्प्रेड करून लावलेला आहे साटा। सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा। अशाच प्रकारे 3rd लेअरला सुद्धा लावून घ्यायचा।
आता आपण याचा एक रोल बनवून घेऊया। हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा जेणेकरून साठा बाहेर यायला नको। आता आपण याचे एक एक गोळे कट करून घेऊया मीडियम आकाराचे। आता आपण एक एक पोळी लाटून घेऊया करंजी बनवण्यासाठी। लहान आकाराची पोळी बनवून घ्यायची। त्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहोत। 1 ते 2 चमचे सारण घातलेलं आहे याच्यात। आपण पोळीच्या काठांना आपण थोडंसं दूध लावून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित चिपकून राहतं। इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे लावलेले आहे। त्यावरून एक छोटीशी कट मारून घ्यायची। इथे करंजी आपली तळण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण तळून घेऊया करंजी। तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक करंजी तळून घेऊया। मीडियम फ्लेमवर करंजी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची। इथे आपण पाहू शकता 1 ते 2 मिनिटं मी फक्त करंजी तळून घेतलेली आहे। जास्त वेळ ठेवले तर त्याचे लेयर्स पुन्हा सुटू शकतात, त्यासाठी 1 ते 2 मिनिटंच तळून घ्यायची। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपण पाहू शकता मस्तपैकी खारीसारखी क्रिस्पी करंजी झालेली आहे। अशा प्रकारे खुसखुशीत पुडाची करंजी रेडी झालेली आहे।